भगवानजी शिवराय, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या सगळ्यांचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांना वंदन करतो। आज सुरेशला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी जिल्हा प्रमुख सन्माननीय मोरे साहेब, जिल्हा प्रमुख सन्माननीय भोईर साहेब, सन्माननीय प्रकाश पाटील, विजय बाने, जगताप साहेब, दवानेताई, प्रशांत, प्रवीण पाटील साहेब, उपस्थित भगिनीनो, आपण खूप वेळ या ठिकाणी बसलेलो आहात। राजकारणामध्ये अनेक डाव प्रतिडाव बघितले, परंतु असा आता जो हे ढोल वाजवून आपला कार्यक्रम बंद किंवा डिस्टर्ब करण्याचा जो प्रकार होता, याच्या इतका नालायकपणा दुसरं कोणी करत असेल असं मला वाटत नाही। मोरे साहेबांनी एक शब्द वापरला, मी तो शब्द वापरतो की वाजवून वाजवून त्यांची पिवळी झाली आहे, आता ढोल वाजवत होते, आपला महापौर बसल्यानंतर त्यांना टाळ्या वाजवण्याशिवाय दुसरं काही काम राहणार नाही। तुम्हाला माहिती ना टाळ्या कोण वाजवतं? तुमचं राजकारण करा, इतक्या भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, सगळ्या भगिनी उत्साहाने लटून तटून आलेल्या आहेत, आणि तुम्ही त्यांना त्रास देण्यासाठी ढोल वाजवता। ढोल वाजवणारी निघून गेले कंटाळून, कारण त्यांना माहिती आहे की इथले एक जे कंपनी आहे ना, यन कंपनी, ते फक्त घेतात, त्या ढोलवाल्यांना सुद्धा पैसे दिले नसतील म्हणून ते निघून गेले। आता इथे बघा, या स्टेजवर आम्ही वेगवेगळे मंडळी बसलो, मोरे साहेब बसले, जगताप साहेब बसले, माने साहेब बसले, प्रवीण बसला, कुलकर्णी बसले, 18 पगड जातीचे वेगवेगळ्या स्तरातली मंडळी आम्ही सगळी बसलो। हे तर त्यांचा कार्यक्रम असताना मध्ये एक बाप एका बाजूला, एक मुलगा दुसऱ्या बाजूला, दुसरा मुलगा तिसऱ्या बाजूला, भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा, चुलत्याचा मुलगा, चुल एवढी एक फॅमिली फोटो असतो त्यांचा, त्याच्या पलीकडे काही नाही। आणि सुरेश त्यांच्यापासून बाजूला झाल्यामुळं त्यांना कळून चुकलं की आपली ताकद सुरेशमुळं होती, सुरेश आपल्यामुळे नव्हता। मला आठवतं, मला वाटतं एक वर्षापूर्वी बरोबर तुम्ही कार्यक्रम घेतला होता, 15 ते 20 हजार महिला त्या ठिकाणी होत्या। अरे तुम्ही शिल्पकार म्हणता शहराचे, कसले शिल्पकार, शिल्पकार हे आहेत? अरे ज्या माणसाने 25 वर्ष 35 वर्ष, वय कमी दिसत ना तुझं, 35 वर्ष गरीब माणसाची सेवा केली, झोपडपट्टीतल्या माणसांना मदत करणं साधी गोष्ट नाही। तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या 2-3 प्रकारच्या मागण्या आहेत फक्त। तुमच्या मुलांसाठी या भागामध्ये एक कॉलेज झालं पाहिजे, तुमच्या मुलांसाठी या भागामध्ये कॉलेज झालं पाहिजे जिथं सगळ्या शाखा असतील। हाच नंगा नाच शहरामध्ये यांनी 10-15 वर्ष केलेला आहे, आता तो कायमचा काढण्यासाठी वेळ आलेली आहे। परिस्थिती खूप चांगली आहे, आघाडी ताकदीनं काम करताय, आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय पालकमंत्री रोज नवीन चांगले निर्णय घेत आहेत, आणि या शहराला देशातलं बेस्ट शहर करण्याचा प्रयत्न करतायत। आमची प्रायोरिटी तुर्भे राहील, मी आपल्याला जबाबदारीने सांगतो। सुरेश तुम्ही खूप मोठा कार्यक्रम, तुमच्या सगळ्या टीमनी खूप, म्हणजे काय म्हणतो आपण, नजर लागण्यासारखा कार्यक्रम केला। सगळ्या भगिनी या ठिकाणी आल्या बसल्या, त्यांना मी मानापासून मानाचा मुजरा त्यांना करतो, आणि येणाऱ्या काळामध्ये आघाडीला साथ द्या अशा प्रकारची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें, और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।